जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी नगरपंचायत आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिकेवर भाजपनं विजय प्राप्त केलेला आहे. भाजपने शेंदुर्णी नगरपंचायतीसह पंचायतीमधल्या 17 पैकी 13 जागांवर यश मिळवलं आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून लोहा नगरपालिकेवर कमळ फुललं आहे. गेल्या 1 वर्षापासून पाटील यांनी भाजपचे उघडपणे काम सुरू केलेलं होतं. लोहा नगर परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण स्वतः निवडणुकीच्या मैदानात होते, परंतु त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. हा विजय म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचा प्रतीक अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी दिलेली आहे.